स्टिचिंग मध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये एकात्मिक द्विभाषिक बालभारतीय पहिली भाग तीन ऑन पाठ मराठी माध्यम या पुस्तकातील माझा उपयोग माय यूज पान नंबर आहे एकोणसत्तर मी सिक्स्टी नाईन अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते आता आपण पाहू माझा उपयोग माय यूज माय मीन्स माझा माय मीन्स माझा यूज मीन्स उपयोग चित्राचे निरीक्षण कर व उपयोग सांग चित्रामधील प्राण्यांचे उपयोग सांग ऑब्झर्व द पिक्चर अँड टेल द यूज ऑब्झर्व म्हणजे काय निरीक्षण पिक्चर म्हणजे चित्र टेल म्हणजे काय सांग उपयोग चित्राचे निरी चित्राचे चित्रामधील प्राण्यांचे उपयोग सांग आता आपण पाहू माझा उपयोग माय यू इथे मधमाशी दाखवलेली आहे मधमाशीचा उपयोग काय आहे तर ती वेगवेगळ्या फुलांपासून मध गोळा करते त्यानंतर कोंबडी गाय आणि बकरी या प्राण्यांची चित्रे दाखवलेली आहेत त्यावरून त्यांचे आपण उपयोग इथे बघून चित्र पाहून त्यांचे कोणते उपयोग आहेत ते, ते पाहायचे आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे दिलेले आहेत इथे काय लोकरीचं बनवलेलं स्वेटर आहे इथे मध आहे ते अंडी आहे तिथे दूध आहे आणि त्यांना नंबर दिलेले आहेत आपण वरती प्राणी पाहून त्यांना त्याचे जे उपयोग आहेत तो नंबर त्याला आपण द्यायचा आहे आता आपण योग्य प्राण्यांच्या खाली दिलेल्या चौकटीत योग्य क्रमांक लिहायचा आहे चला तर बालमित्रांनो आता आपण पाहू एक नंबरला काय आहे मधमाशी मधमाशी काय करते मध गोळा करते हनी गोळा करते हनी म्हणजे काय मध मधला नंबर किती दिलेला आहे खाली तीन म्हणून या ठिकाणी तीन नंबर लिहिलेला आहे इथे काय कोंबडी दिलेली आहे कोंबडी काय करते है? तर अंडी घालते कोंबडी आपल्याला अंडी देते अंड्यांच्या खाली चार क्रमांक दिलेला आहे गाय आपल्याला दूध देते दूध या ठिकाणी पाच नंबरला आहे म्हणून इथे पाच हा क्रमांक लिहायचा जा आहे अशा पद्धतीने इथे आपण पाच हा क्रमांक लिहूयात इथे कोणता प्राणी दिलेला आहे बकरी बकरीचा उपयोग काय होतो तर बकरी आपल्याला लोकर देते लोकरीपासून बनवलेले स्वेटर या ठिकाणी स्वेटरचे चित्र दिलेलं आहे त्या चित्राखाली दोन हा क्रमांक लिहिलेले आहे म्हणून बकरीच्या खालील चौकटीत आपण हा क्रमांक लिहायचा आहे समजलं मधमाशीच्या खालील चौकटीत तीन क्रमांक कोंबडीच्या खालील चौकटीत चार आणि गाईच्या खालील चौकटीमध्ये पाच क्रमांक लिहिलेला आहे बकरीच्या खालील चौकटीत दोन क्रमांक लिहिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही चित्राचे निरीक्षण करून त्याचा योग्य उपयोग काय आहे अशा ठिकाणी तुम्ही क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे समजलं विद्यार्थी बालमित्रांनो